नमस्कार, वेबदुनिया मराठीत आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज सण आहे भाऊबीज. दिवाळीचा अत्यंत महत्वाचा मौलिक सण म्हणजे की भाऊबीज होय. यास यम द्वितीया ही म्हणतात. आणि या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायलाच गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले होते त्यांनी. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. तसंच बहीण भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. आणि बहीण भावाला आदराने प्रेमाने ओवाळते. आपल्याला भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीवी राहावा अशी ती प्रार्थनाही करते. आणि हा विधी जो आहे तो पंचांगात असतो. तो भाऊ नसेल तर बहिणीने चंद्राला ओवाळावे. आणि या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी अन्न घ्यायचं नसते, त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्र अलंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. तसंच या दिवशीचं एक आणि महत्व आहे ते आहे यम दीपदान. याच दिवशी यमाला दीपदान करायचे असतात. यम मृत्यू देवता आहे आणि प्रत्येकाला मरण अटळ आहे ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व धनाचा अपव्यय होणार नाही तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे की हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. त्याचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करत आहोत, त्याचा स्वीकार कर, कारण तुझे आगमन केव्हा होईल हे आम्हाला माहीत नाही. तसंच यम दीपदान केल्याने यमाला दीपरूपी अग्नीचा अंश अर्पण केल्याने त्याच्यातील तेज तत्व आणि सूर्याचा अंश जो आहे तो जागृत होतो. त्यामुळे यमाची उग्रता उणावून सौम्यता म्हणजे की सात्विकता वाढू लागते. त्यामुळे त्याची उपासना करणाऱ्या जीवावर तो लवकरच कृपावंत होतो. या व्यतिरिक्त या दिवशी महत्व आहे यम तर्पणाचे. म्हणजे की यम तर्पण म्हणजे काय? अपमृत्यू निवारणात श्री यम धर्म प्रत्यर्थ यम तर्पण करिष्यसी असा संकल्प करून यमाचे 14 नावांनी तर्पण करावे. या दिवशी धर्मराज, पितृपती, समवर्ती, प्रेतराज, कृतांत, यमुना भ्राता, शमन, काल, दंडधर, श्राद्धदेव, वेवस्वस्त, अनंत, यमधर्म आणि औदुंबर या 14 नावांचे जे आहे ते उच्चारण करून यमतर्पण केल्यामुळे यमाच्या अधीन असणाऱ्या अतृप्त पितरांना आणि मृत आत्म्यांनाही गती मिळते. तसंच यमतर्पण करणाऱ्या जीवाला यमाची कृपा लाभल्यामुळे त्याला भूत, प्रेत आणि पिशाच्याची बाधाही होत नाही. तर नक्कीच ही माहिती आपल्याला कामाची ठरेल. आणि याचप्रमाणे सण साजरा करा आणि घरात आनंदी वातावरण असू द्या. या शुभेच्छासह मराठी वेबदुनिया.com कडून आपल्या सर्वांना नमस्कार.